माझं नाव दीपक जगन्नाथ गायतोंडे. मी मुंबई अग्निशमन दलामध्ये कार्यरत होतो आणि शेवटी मी वयाच्या 68 वर्षावर 58 वर्षावर मी प्रमुख अग्निशमन अधिकारी म्हणजे चीफ फायर ऑफिसर म्हणून मुंबईचा मी रिटायर झालो, म्हणजे सेवानिवृत्त झालो. त्याच्यानंतर काही काळ गेला आणि मी एका अंकामध्ये वाचलं लोकप्रभा की यांच्या संस्थेबद्दलची माहिती. मग मी चौकशी केली सगळी, तेव्हा त्यांचे प्रमुख त्या संस्थेचे ते इथे माझ्या घरी आले. त्यांनी मला सगळी माहिती करून दिली आणि माझ्याकडनं त्यांची जी काही फी आहे ती फी त्यांनी माझ्याकडनं ॲडव्हान्समध्ये घेतली, पण ते त्यांनी कायम तशीच फी त्यांच्या अकाउंटवर त्यांनी तशीच ठेवली होती की जोपर्यंत ती व्यक्ती एक्सपायर्ड होत नाही तोपर्यंत ते पैसे तसेच चालू राहतात. कळलं? इतकी उत्तम सोय होती यांच्याकडे की ही जी संस्था आहे ती दिवस रात्रासाठी गरीब आणि गरजू लोकांची सेवा देत असते. हा माझा एक जो अनुभव आहे, तेव्हा माझी मावशी गेली त्यांच्यावेळेस रात्री पिठं झाली, माझे काही नातेवाईक गेले त्यांच्यासाठी मी त्यांना बोलवलं होतं. अशा मी बऱ्याच लोकांना या संस्थेबद्दल मी माहिती दिली आहे आणि लोक त्याचा चांगला वापर करतात की अशा वेळेला ही संस्था उपयोगी पडणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. ती आपल्यासाठी किती आदरणीय आहे, किती चांगली आहे, कळलं? त्याच्यामुळे तुम्ही सर्व लोकांनी याचा नेहमी फायदा घ्या, सभासद व्हा, कळलं की नाही? आणि यांच्याकडनं तुमची जी अपेक्षा आहे ते तुमची नक्कीच एक पूर्ण करते. एवढं बोलू बाकी.